आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सिंदखेड राजाला, मातृतीर्थ सिंदखेड राजाला, आपल्या राष्ट्रमाता विश्ववंद राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी. मित्रांनो, मातृतीर्थ सिंदखेड राजाला गेल्यानंतर तिथं आपल्याला एक स्वयंपूर्ती मिळते. या विश्ववंद जगतमातेचा जिथं जन्म झाला त्या स्थळाचे आपण प्रत्यक्षात दर्शन घेऊ आज. हे आहे राजवाड्याचे मुख्य द्वार. चला तर करूया प्रवेश. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला 12व्या शतकातील विविध शिल्पकृतींचे दर्शन घडते. आता आलेलो आहोत आपण जिजाऊंच्या जन्मस्थानाजवळ. इथे महासाहेबांचे तमाम भक्त लाखोच्या संख्येने उपस्थित झालेले आहेत महासाहेबांच्या दर्शनासाठी. जन्मस्थानाच्या बाहेर आपल्याला एक बगीचा सुद्धा बघायला मिळतो. मित्रांनो, ही होती त्यावेळची धान्य कोठारे जिच्यात धान्य साठवलं जात होतं. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत महासाहेबांच्या दर्शनासाठी, म्हणजे ज्या जागेत महासाहेब जन्माला आल्या ती जागा. मित्रांनो, हीच ती जागा आहे जिथं महासाहेब जन्माला आल्या होत्या. त्या जागेने महासाहेबांना घडवलं हीच ती माती आहे, ज्या मातीने स्वराज्य पेडिका निर्माण केली ती माती. मित्रांनो, दर्शन घेतल्यानंतर आपण आता बाहेर आलेलो. आजोजन सागर उठलेला आहे महासाहेबांच्या दर्शनासाठी. त्याचे काही अत्री असे दृश्य तुम्हाला मी दाखवत आहे. दरवर्षी 12 जानेवारीला महासाहेबाच्या जयंतीनिमित्त त्यांचे भक्त सिंदखेड राजा इथं येत असतात. त्यामुळे यावर्षी पण सुद्धा मोठ्या संख्येने महासाहेबांचे भक्त शिवरायांचे मावळे महासाहेबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले सुद्धा इथे आलेले आहेत. आलेलो आहोत आता आपण राजवाड्याच्या बाहेर जाण्याच्या मार्गावरती अप्रतिम दृश्यांसह. आता आपण बघणार आहोत 12व्या शतकातील काही शिल्पकृती ज्या पुरातत्व विभागांनी जतन करून ठेवलेल्या आहेत. हा हे जे आहे हे जे राजवाड्याचे द्वार भरदस्त बांधकाम झालेले, जे लखोजी राजांनी बांधकाम झालेलं आहे हे या राजवाड्याचं. आता आलेलो आपण प्रवेशद्वाराच्या समोर जिथून आपण प्रवेश केलेला होता. तर मित्रांनो, आजचा हा प्रवास आपण बघितला महासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळ सिंदखेड राजा येथे. तर हा इथचा हा प्रवास आनंददायी प्रवासाचा आपण इथंच समारोप करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.